नमस्कार, आज आहे 11 फेब्रुवारी, आज आहे संडे। तर स्पेशल प्रॉन्स मसाल्याचा बेत होता, तर मी इथे तेलामध्ये आलं लसूण पेस्ट आधी परतून घेतली, त्याच्यात 3 कांदे बारीक कापून टाकले। कांदे ह्या रेसिपीला जास्त लागतात जरा, आणि त्याच्यानंतर हळद टाकून ती परतून घेतली। विहानला आज प्रॉन्स खायची खूप लहर आली होती म्हणून त्याच्या बाबांनी खास आणले होते। त्याच्यात टोमॅटो टाकला, टोमॅटो ऑप्शनल आहे, नाही टाकला चालेल। त्याच्यानंतर मी 2 ते 3 चमचे लाल तिखट टाकलं आणि 1 चमचा गरम मसाला टाकला, आणि असे मोठे मोठे प्रॉन्स होते ते मी हाफ कट करून इथे शिजायला टाकले होते। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसूण, कांदा खोबऱ्याचं वाटण टाकलं, हे पण ऑप्शनल, नाही टाकलं तरी चालतं, नसेल तर नाही टाका। कोकम टाकायचे 2 ते 3 आंबटपणासाठी, आणि मीठ टाकून इथे पाणी टाकून प्रॉन्स शिजायला ठेवले। मला थोडी सुक्की करायची होती म्हणून मी जास्त वेळ ठेवले शिजायला, अदरवाईज प्रॉन्स लगेच शिजून होतात। आणि त्याच्यावरती कोथिंबीर टाकून मी गॅस बंद केला, आणि इथे साईडला मी ओले बोंबील करायला घेतले। त्याच्यात मी आधी हळद आणि मीठ टाकून ते दाबून त्यातलं पाणी काढून टाकलं। त्याच्यात आलं लसूण पेस्ट, तिखट, कोकम आगळ आणि हळद मीठ ऑलरेडी होतं म्हणून मी नाही टाकलं परत, आणि त्याला व्यवस्थित कोट करून मसाले इथे रवा आणि तांदळाचं पीठमध्ये ते डीप करून कोट करून त्याला व्यवस्थित फ्राय करायला ठेवून दिले। नॉर्मली सगळ्या मच्छीला हेच कोट लागतं। त्याच्यानंतर मस्त आम्ही गरम गरम जेवून घेतलं, प्रॉन्स मसाला, प्रॉन्स थोडे फ्राय केले होते, बोंबील आणि बांगडा, वरण भात, चपाती। दुपारी मस्त आराम झाल्यावरती असं संध्याकाळी मी यांच्या बाबांसाठी चहा केला होता। विहान इथे बोनविटा घेतो रोज संध्याकाळी, आणि मी शतावरी घेते। शतावरीमध्ये एक केसर पण असते, खूप हेल्थसाठी छान असते। तर असं चहा पाणी वगैरे झाल्यावरती आम्ही बाहेर जायला निघालो, एक दोन रिलेटिव्सकडे जायचं होतं बरेच दिवस। आणि पुण्यामध्ये रिलेटिव्ससाठी काय खायला मिळायचं, तर मोस्टली चितळेच आम्ही प्रेफर करतो त्यांना खायला, मग तिथून त्यांना भेटून आलो। तर असा होता आजचा दिवस। थँक्स फॉर वॉचिंग, भेटू लवकरच, तोपर्यंत बाय।